नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण पार्ट टाईम आणि ते पण ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण अर्निंग करू शकू त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये आज लाईव्ह डेमो बघणार आहोत. Fiverr.com तुम्ही मागच्या सेशनमध्ये बघितलं असेल, डाटा एंट्रीचं मी तुम्हाला दाखवलं होतं. थोड्याफार प्रमाणात आज आपण डिटेलमध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण डाटा एंट्रीचं बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग ॲड कंपेन असे तुम्ही दोन याच्यामध्ये कामं आपण आज जाणून घेणार आहोत. आणि फ्रीमध्ये सर्टिफिकेशन कुठे मिळणार आहे तुम्हाला डाटा एंट्रीचं आणि ॲडवर्डचं. गुगलच्या बऱ्याचशा ॲड्स जे आहे चालतात आणि त्या ॲड कंपेनवरतीसुद्धा तुम्ही बरंचसं अर्निंग करू शकता तुम्ही सर्व्हिसेस देऊन. आणि फायवर हे जी आहे टॉपमधली कंपनी आहे, 5 ज्या फ्रीलॅन्सिंग कंपनी आहे त्याच्यामधली फायवर ही कंपनी आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला भरपूर कामे मिळतात. तुम्ही मी तुम्हाला लाईव्ह याच्यामध्ये प्रूफसुद्धा दाखवणार आहे. तरी आपण व्हिडिओसोबत जे आहे जुळून राहा. व्हिडिओ लाईक करून द्या, शेअर करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण गुगलवरती आपल्या लॅपटॉपवरती येऊया. लॅपटॉपवरती आल्यानंतर आपल्याला इथे फायवर टाईप करायचं आहे. फायवर टाईप केल्यानंतर मित्रांनो, या साईटवरती आपल्याला तुम्ही सेल करू शकता इथे तुमचे जे काही कामं आहे. तर बघा याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला दिसतं, ग्राफिक अँड डिझाईन याच्यामध्ये लोगो तुम्ही बनवू शकता. लोगो जर तुम्ही बरेचसे ॲप्स आहे त्याच्यामधून बनवूनसुद्धा तुम्ही सेल करू शकता. ब्रँड स्टाईल गाईड्स आहे, बिझनेस कार्ड्स आहे, गेम आर्ट आहे, ग्राफिक स्ट्रीमर आहे, ट्विच स्टोअर आहे, आर्ट इलस्ट्रेशन आहे. बघा तुम्ही किती सारे याच्यामध्ये भरपूर काम आहे. व्हिज्युअल डिझाईन, फोटोशॉप एडिटिंग, प्रेझेंटेशन करू शकता तुम्ही. डिझाईन रिझ्यूम डिझाईन करू शकता, हे व्हिज्युअल डिझाईनचे काम आहे. पॅकेज अँड लेबल, बुक डिझाईन, अल्बम डिझाईन, कार रॅप्स, वेब्स अँड मोबाईल डिझाईन, सोशल मीडिया डिझाईन, ईमेल डिझाईन, AR फिल्टर्स, लेन्सेस, वेब बॅनर्स तुम्ही डिझाईन करू शकता. आर्किटेक्चर अँड बिल्डिंग डिझाईन, फॅशन अँड मर्चेंडाईज तुम्ही डिझाईन करू शकता, प्रिंट करू शकता. हे सर्व ग्राफिक डिझाईनमध्ये आहे. डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड बघा किती सारे याच्यावरती तुम्ही जे आहे कामं करू शकता. हजारो याच्यामध्ये कामं आहे. कुठलं ना कुठलं काम जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यूट्यूबवर वगैरे शिकू शकता. तसं मी तुम्हाला डेमो दाखवतच आहे कसं करायचं काय करायचं. तरी तुम्ही बरेचसे जे आहे व्हिडिओ पाहूनसुद्धा याच्यातून तुम्ही लाखो रुपये महिना तुम्ही कमवू शकता. फक्त सुरुवातीला तुम्हाला जे गिग तयार करायची आहे त्याची प्राईस तुम्हाला एकदम कमी ठेवायची आहे आणि नंतर मग तुमच्याजवळ जसे कस्टमर ॲप्रोच होतील तसं तुम्हाला प्राईस नंतर मग तुम्ही वाढवू शकता. तर बघा याच्यामध्ये आर्टिकल ब्लॉग लिहून ट्रान्सलेशन करून, तर बघा रिझ्यूम रायटिंग, कवर लेटर्स, ॲड कॉपी, सेल कॉपी, ईमेल कॉपी, हे सर्व याच्यामध्ये बरेचसे कामं आहे. ट्रान्सलेशनमध्ये व्हिडिओ ॲनिमेशनमध्ये बघा किती सारे कामं आहे. ॲनिमेशनचे पैसेसुद्धा बरेचसे मिळतात. याचे बरेचसे ॲप्स आहेत त्याच्यामधून ॲनिमेशन करता येतं. म्युझिक ऑडिओच्या रिलेटेड आहे. व्हॉईस ओवर तुम्ही देऊन जे आहे पैसा कमवू शकता, म्हणजे तुमचा आवाज तुम्ही इथे विकू शकता आणि व्हॉईस ओवर करून तुम्ही पैसा याच्यामध्ये कमवू शकता. तर अशा टाईपचे याच्यामध्ये कामं आहे. प्रोग्रॅमिंग जर तुम्हाला येत असेल तर, आणि डेटाच्या रिलेटेड डेटा एंट्रीचे काम आहे. बघा न्यू डेटा सायन्ससुद्धा आलेला आहे नवीन याच्यामध्ये. डेटा एंट्री आहे, अदर्स आहे. तर डेटा एंट्रीचं आपण आज बघणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम डेटा एंट्री सिलेक्ट करून घेता याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये ज्यांनी गिग्स बनवून ठेवलेले आहे ते आपल्याला दिसत आहे. 275 लोकांनी याला रेटिंग केलेलं आहे, म्हणजे सेल केलेलं आहे. स्टार्टिंग पॅकेज आहे 394x275 रुपये. करून घ्या तुम्ही इतक्यामध्ये देत आहे. प्राईस थोडी कमी ठेवलेली आहे. इथे आपण क्लिक करूया गिग कशी बनवलेली आहे आणि यांचं प्रोफाईल काय. बघा आय विल बी व्हर्च्युअल असिस्टंट फॉर प्रॉडक्ट लिस्टिंग, डेटा एंट्री अँड क्लिनिंग, हे कामंही करतं आहे. त्याच्यामध्ये बघा अबाउट द गिग, हाय आय एम डुईंग डेटा एंट्री, प्रॉडक्ट लिस्टिंग, डाटा क्लिनिंग, कॉपी पेस्ट वर्क ऑर ॲडमिन वर्क, व्हर्च्युअल असिस्टंट अँड ऑफिस डेटा एंट्री, कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट सोर्सेस सिन्स 4 इयर, आय हॅव व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स, अशा पद्धतीनं व्यवस्थित त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. हेच आपल्याला कॉपी करायचं आहे, याच्यामध्ये थोडंफार बदल करायला द्यायचं आहे. ऑल्सो आय हॅव टीम ऑफ डेटा एंट्री प्रोफेशनल, त्याचं टीमसुद्धा आहे. ओके, डेटा एंट्री, स्मॉल डेटा एंट्री, बिग डेटा एंट्री तिन्ही काम करते. हवरली डेटा एंट्री करते, डेटा कलेक्शन, रिअल इस्टेट डेटा एंट्री, CRM डेटा एंट्री, ऑफिस डेटा एंट्री, प्रॉडक्ट लिस्टिंग, डेटा स्क्रॅपिंग, अशा पद्धतीने आपल्याला गिग बनवायची आहे. आणि आपल्याला प्राइसिंग जे आहे थोडं कमी ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला कस्टमर ॲप्रोच होईल. व्हाय हायर मी, तुम्ही मला का बरं हायर करावं, ते प्रश्न हे होता ना. व्हाय हायर मी, फास्ट, एफिशियंट, ट्रस्टवर्दी काम आहे. मेंटेन 100% कॉन्फिडेन्शियालिटी गॅरंटीड, व्हेरी इझी गोईंग, फ्लेक्झिबिलिटी असं टाकलेलं आहे. थँक्यू म्हटलेलं आहे आणि शेवटी हे दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट, इथे कॉन्टॅक्ट करू शकता. व्हर्च्युअल असिस्टंट अँड डिजिटल मेकर म्हटलेलं आहे. याच्यामध्ये अबाउट द सेलरवर क्लिक केलं तर सेलरची माहिती दिसते. ओके, अशा टाईपची गिग जी आहे तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये बघा
बेसिक पॅकेज जो आहे त्याच्यामध्ये डाटा एंट्री, हवरली डेटा एंट्री, एका हवरची बघा, एका दिवसामध्ये डिलिव्हरी होते, 394 रुपये घेत आहे. स्टँडर्डमध्ये जाल तर 3146 रुपये घेत आहे तो. 8 आवरचं काम असेल तर 3146, अशा टाईपनं आपण पॅकेज आपलं बनवायचं आहे. आणि प्रीमियममध्ये 11,011 वर्डपेड आणि सोशल सर्व्हिससुद्धा याच्यामध्ये देत आहे. 11,011 4 दिवसाची डिलिव्हरी आहे. जर असे आपल्याला काही ऑर्डर्स मिळाले तर आपण घरबसून जे आहे 1,00,000 रुपये कमवू शकतो, कुठे जायची गरज नाही. आणि G9 वेबसाईट आहे, फायवर top 5 मधली ही फ्रीलान्सर कंपनी आहे आणि 100% तुमचं पेमेंट देते. आणि जर तुम्ही युजरला सॅटिस्फाय केलं तर 1,000,000,000 लोक याच्यावरती काम करत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की याच्यावरती तुम्ही बिंदास काम करू शकता. फक्त तुम्हाला थोडी सुरुवातीला प्राइसिंग जी आहे तुमची छोटी ठेवायची आहे आणि काम तुम्हाला इन टाईम करून द्यायचं आहे. हा मी तुम्हाला एक प्रोफाईल दाखवला, असे तुम्ही 1,000 प्रोफाईल याच्यावरती बघू शकता. तर बघा याच्यामध्ये किती दाखवलेल्या डाटा एंट्रीमध्ये टोटल 963 सर्व्हिसेस अवेलेबल, म्हणजे इतके जे आहे लोक हे डाटा एंट्रीचं काम करण्यासाठी तयार आहेत. 963, थोडी कॉम्पिटिशन या जे आहे डाटा एंट्रीमध्ये जास्त आहे, परंतु याचं कामसुद्धा भरपूर असतं, त्याच्यामुळे काम मिळतं. तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो काम मिळायला, परंतु तुम्हाला हमखास काम मिळतं. तुम्ही याच्यावरती अजून वेगवेगळ्या टाईपनं गिग पब्लिश करत राहा, तुम्हाला एखादं काम ॲप्रोच होतं. आता आपण हा बघूया, तर अशाच टाईपनं आपल्यालासुद्धा गिग बनवायची. आय विल डू परफेक्ट डेटा एंट्री वेब रिसर्च अँड कॉपी पेस्ट. इथे इमेज टाकून दिलेली आहे आणि स्वतःबद्दल माहिती दिलेली आहे. अबाउट द गिग म्हटलेलं आहे, डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे, कशामध्ये एक्सपर्टाईज आहे, व्हाय ट्रस्ट मी, का बरं माझ्यावर विश्वास ठेवा असं टाकलेलं आहे, आणि अबाउट द सेलर म्हटलेलं आहे. ओके, तर अशा टाईपचं बनवायचं आहे. 3 दिवसामध्ये डिलिव्हरी देत आहे, अनलिमिटेड ट्युशन, 5 आवर्स ऑफ वर्क. पैसे किती घेत आहे? 5 आवर्सचे किती घेत आहे? 4,719 रुपये घेत आहे. तर बघा, 5 आवरमध्ये 4,000 रुपये, 1,000 रुपये तास जवळपास पडत आहे याला. आणि याला आत्तापर्यंत किती लोकांनी अप्रोच केला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर बघा आत्तापर्यंत किती, 990, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. 5,000 × 990, त्याच्यामध्ये त्यांनी पॅकेज वगैरे काही टाकलेला नाही आहे, फक्त 4,719 पॅकेज आहे त्याचं. तुम्ही गुणला 990 म्हणजे किती पैसे होतात ते तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. तसंच PDF to Excel डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही करू शकता. PDF to Excel तुम्हाला ते सुद्धा मी दाखवून देईल. तर बघा याच्यामध्ये, आय विल डू फ्लॉलेस एनी काइंड ऑफ डेटा एंट्री वेब रिसर्च अँड व्हर्च्युअल असिस्टंट PDF to Excel तो कन्वर्ट करू शकतो, म्हणजे डाटा एंट्रीच्या रिलेटेड करू शकत आहे. ओके, 1 आवरमध्ये डिलिव्हरी टाईम आहे. बेसिक पॅकेज आहे 787 रुपये, स्टँडर्ड आहे 2753, प्रीमियम आहे 3,900. जो पाहिजे तो जे आहे बाहेर घेऊ शकतात. आणि बाहेरने बघा इथे दिलेलंसुद्धा आहे, कमेंटसुद्धा आलेले आहे. बाहेर जी आहे मॅक्झिमम US ची आहे आणि त्यांना जे आहे परवडतं ते, कारण त्यांच्या डॉलरमध्ये ते खूपच कमी होतं कॅल्क्युलेशन. आणि परंतु आपल्याला जे आहे बराचसा याच्यातून पैसा मिळून जातो. म्हणून मित्रांनो, तुम्ही हे ऑनलाईन डाटा एंट्री जी आहे fiverr.com तुम्ही करू शकता. आता आपण असे सॅम्पल जे आहे एक आपण अजून गिग बनवून घेऊया. गिग बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रोफाईलवरती जायचं आहे, डॅशबोर्डवरती. डॅशबोर्डवरती आल्यानंतर ॲक्टिव्ह ऑर्डर्स 0 आहे माझ्या आत्ता, मला ऑर्डर मिळाले नाही, कारण मी आत्तापर्यंत एकच फक्त गिग टाकलेली आहे. गिग्समध्ये येऊया. तर बघा इथे मिळत आहे आपल्याला गिग्स. तर मी त्या दिवशी तुम्हाला दाखवली होती माझी एक गिग, बघा ॲक्टिव्ह आहे, अप्रूव्ह झालेली आहे, अप्रूवल नाही आहे. डू डाटा एंट्री रिलेटेड वर 9 इम्प्रेशन आत्तापर्यंत याचे पडलेले आहे. इथे आपण पुरात नवीन गिग तयार करूया, क्रिएट न्यू गिगवरती क्लिक करूया. अशा पद्धतीनं तुम्हालासुद्धा लॉग इन करायचं आहे. लॉग इन कसं करायचं आणि कशा पद्धतीनं याच्यामध्ये तुमचं प्रोफाईल बनवायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आता काय करायचं, आपण दुसऱ्याचे प्रोफाईल बघायचे. आय विल डू परफेक्ट डेटा एंट्री रिसर्च वेब रिसर्च, आय विल डू परफेक्ट डेटा एंट्री असं हे कॉपी करून घ्यायचं. याचं कॉपी करून घ्यायचं इकडच्या प्रोफाईलमधलं आणि थोडंफार याच्यामध्ये चेंज करून घ्यायचं. ओके, तर आय विल डू परफेक्ट डेटा एंट्री वेब रिसर्च काढून टाकू आपण याच्यातलं. अजून तुम्हाला काही टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. कॉपी पेस्ट, PDF to Excel, PDF to Word Excel असं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ओके, कॅटेगरी सिलेक्ट करायची आपल्याला, तर इथे जायचं, ते आपल्याला दिसत आहे. कॅटेगरी आपल्यालाच निवडायची आहे,
याच्यामध्ये आपल्याला कुठं दिसत आहे का कॅटेगरी, याच्यामध्ये डेटा, डेटा एंट्री, ओके. त्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी घ्यायची आहे डेटा, आणि यात घ्यायची आहे सब कॅटेगरी डेटा एंट्री, ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला गीक सर्च करायची, इथं टाईप आहे आणि दुसरं टूल्स आहे. पहिले आपल्याला टाईपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही काय काय करू शकता, कॉपी पेस्ट करू शकता, कन्वर्ट करू शकता, फॉर्मॅट फिक्स, इन्सर्ट डेटा, टॅगलाईन बनवू शकता, टायपिंग करू शकता, डाटाला मर्ज करू शकता, डेटाला क्लीन करू शकता. आता टूल्स कुठले कुठले येतात तुम्हाला, एक्सल येतं, गुगल शीट येतं, अदर स्प्रेडशीट, वर्ड, गुगल डॉक्स, PDF एडिटर, पॉवर पॉईंट, गुगल स्लाइड्स, हे सर्व टिक करून घ्यायचं जे जे तुम्हाला येतं. आता सर्च टॅग करायचं, ह्याच्यामध्ये टॅग्स आपल्याला डेटा एंट्री, डेटा एंट्री आलेली आहे, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट आलेली आहे, एक्सल, मायक्रोसॉफ्ट एक्सल, MS वर्ड, MS ऑफिस, MS वर्ड, हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला घेऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर PDF, मॅक्झिमम पाचच म्हटलेलं आहे तर पाच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. सेव आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला संपूर्ण जी आहे दाखवत आहे. प्लीज नोट दॅट सम कॅटेगरीज रिक्वायर सेलर व्हेरीफाय म्हटलेलं आहे, त्यांनी एक मेसेज दिलेला आहे, झालेला आहे आपला. आता सेकंड आपल्याला आपला जे गीग आहे त्याची आपल्याला किंमत ठरवायची आहे, कितीमध्ये तुम्ही काम करून द्याल. त्यासाठीच आपण जे इतरांचे प्रोफाईल बघायचं, म्हणजे आपलं व्यवस्थित तयार होतं, त्यांचे कसे प्रोफाईल आहे, कशा पद्धतीनं त्यांना जे आहे काम मिळत आहे, त्याच पद्धतीनं आपल्यालासुद्धा पॅकेज बनवायचं आहे. तर पॅकेज जे आहे तुम्ही इथं बनवू शकता. तर तीन पॅकेजवरती आपण क्लिक करून घेऊया. गॉट इट करायचं, याला तीन पॅकेज राहील आपले. बेसिक पॅकेजमध्ये आपण काय देऊ तर इथे आपण बघून घेऊ. इथे बेसिकमध्ये सिल्वर 2 hours ऑफ डेटा एंट्री, तर 2 hours आपण डेटा एंट्री देऊ याच पद्धतीनं. पॅकेजचं नाव सिल्वर 2 hours ऑफ डेटा एंट्री. दोन तासाची आपण याच्यामध्ये डेटा एंट्री देऊया. स्टँडर्ड नंतर बघा याच्यामध्ये दुसरं आपल्याला पॅकेज मिळतं दिसतं. स्टँडर्ड पॅकेजमध्ये गोल्ड आहे, आपण सुद्धा इथे त्याला तुम्ही कुठलं पण नाव देऊ शकता, सिल्वर, गोल्ड. आणि तिसरं जे आहे प्रीमियम आहे, तर त्या पद्धतीनं आपण सुद्धा प्रीमियम देऊ शकता, ओके. याच्यावरती आपण जे आहे जसं की स्टँडर्डमध्ये आपण जे आहे 6 hours ऑफ डेटा एंट्री म्हटलेलं आहे, तर आपण 5 hours किंवा 6 hours टाकूया. 5 hours टाकून देऊ, hours ऑफ डेटा एंट्री. आणि प्रीमियममध्ये डिस्कस बिफोर ऑर्डरिंग याच्यामध्ये आपण टाकून देऊ. डिस्कस करा, आमच्यासोबत बोलून घ्या, कारण मोठं काम असेल. डिलिव्हरी टाईम आपण याचं 1 day ठेवू, याचं 2 day ठेवून देऊ. 2 दिवसामध्येच 5 तासाचं काम किंवा हां ठीक आहे 2 daymध्ये. आणि प्रीमियमचं जे आहे, प्रीमियमचं जनरली आपण बघून घेऊ किती ठेवतात. डिलिव्हरी 5 दिवस ठेवत आहे, आपण 4 दिवस किंवा 5 दिवस ठेवून देऊ, पण 4 दिवस ठेवून देऊ, ठीक आहे. आणि वर्किंग अवर्स किती राहील तुमचं, बेसिक वर्किंग अवर्स हे सुद्धा आपण बघून घेऊ, कशा पद्धतीने टाकलेलं आहे वर्किंग अवर्स. अवर्स ऑफ वर्क याच्यामध्ये आपण 2 hours वर्क देऊ बेसिकमध्ये. याच्यामध्ये आपण 4 hours देऊ. आणि याच्यामध्ये प्रीमियममध्ये आपण 12 hours टाकून देऊ. तर एक वेळा आपण चेक करून घेऊया. अशाच टाईपनं तुम्हाला चेक करायचं आहे. याच्यामध्ये 12 hours टाकलेलं आहे, याच्यामध्ये 8 hours टाकलेलं आहे, आणि याच्यामध्ये 2 hours टाकलेलं आहे. आणि वाढवून देऊ आपण थोडेसे, 6 hours करून देऊ, 2, 6 आणि 12. रिव्हिजन, रिव्हिजनसुद्धा चेक करून घेऊ आपण. अनलिमिटेड रिव्हिजन तर आपणसुद्धा अनलिमिटेड करून टाकायची, अनलिमिटेड, अनलिमिटेड, लिमिटेड. प्राईस आता टाकायची आहे तुम्हाला डॉलरमध्ये,
मिनिमम $5 आहे याच्यामध्ये, तुम्ही $10 टाकून द्या आणि याच्यामध्ये जे प्राईज राहील $10 चार तासाची, म्हणजे 5 तासाचं काम आहे, 4 तासाचं किंवा 6 तासाचं म्हटणं आहे, तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये। $10 म्हणजे 750 रुपये होतात, $5 म्हणजे जवळपास तुमचे 350 रुपये होतात। तर तुम्हाला कमी टाकायचे सुरुवातीला आणि हे जे काम असेल तुम्ही $20 टाकू शकता, जे आहे 4 दिवसाचं म्हणजे 12 तासाचं काम आहे, तर $20 6 तासाचं आहे, तर $10 आणि 2 तासाचं आहे $5, असं तुम्ही पॅकेज बनवून घ्यायचं। ॲडिशनल आवर्स, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा गिग्स वगैरे तुम्ही याला ॲड करू शकता। सेव कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। सेव कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपल्या जे गिग आहे आपण याच्यामध्ये काय देणार आहे हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे। जसे की आता इथे तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन, तर अशा टाईपचं आहे, हे कॉपी करून घेऊ आपण, इथे पेस्ट करून घेऊ। डू यू नीड अ रिलायबल प्रोफेशनल व्हर्च्युअल असिस्टंट फॉर डेटा एंट्री, वेब रिसर्च, लिस्टिंग, बिल्डिंग प्रोजेक्ट्स युझिंग MS Excel, एस यू आर द राईट प्लेस। तुम्ही इथे तुम्ही स्वतःचे टाकू शकता। आय एम सर्टिफाईड डेटा एंट्री ऑपरेटर, आय हॅव हँड्स ऑन एक्सल, MS वर्ड, स्वर्ड, पॉवर पॉइंट, PDF कन्वर्जन। तसं तुम्ही टाकू शकता एक परफेक्ट। तुम्ही कशा कशामध्ये एक्सपर्ट आहे हे तुम्ही कॉपी पेस्ट करून घ्यायचं। प्लीज चेक माय एक्सपर्टाइज। ऑफलाईन, ऑनलाईन, वेब रिसर्च, जॉब, लिंक्डइन, डाटा कलेक्शन काढून घ्यायचं जे जे आपल्याला माहीत नाही, कंपेन, ईमेल रिसर्च, ईमेल मार्केटिंग लिस्ट, इंस्टाग्राम डाटा कलेक्शन, सोशल मीडिया रिसर्च, मायक्रोसॉफ्ट एक्सेल डेटा क्लिनिंग, PDF, एक्सेल, CSV कन्वर्जन, कॉपी पेस्ट टास्क, डाटा कॅप्चरिंग फ्रॉम वेबसाईट, डाटा कलेक्शन, डाटा मायनिंग, मेलिंग लिस्ट क्रिएशन, बिझनेस कार्ड इंटू एक्सेल टायपिंग वर्क, अशा टाईप आपल्याला एक्सपर्टाईज देऊन घ्यायचं आहे आपलं। आणि चांगल्यात चांगली आपली गिग झाली पाहिजे। अजून तुम्ही 5-7 प्रोफाईल याच्यामध्ये बघून घ्या। वाय ट्रस्ट मी हे सुद्धा टाकून द्यायचं आपण खाली याच्या, वाय ट्रस्ट मी, कस्टमर रिव्ह्यू आत्ता आपल्याजवळ नाही आहे, हे आपण डिलीट करून देऊ। टॉप रेटेड सेलर फास्ट सपोर्ट करायचं, फास्ट सपोर्ट अशा टाईपनं आपण बनवलेला आहे। आता एखादा प्रश्न याच्यामध्ये दिसू शकतो आपल्याला, तो प्रश्न आपण याच्यामध्ये न टाकता आपण इथं विचारू शकतो। वाय ट्रस्ट मी इथे आन्सर, ओके, इथे आपण टाकून द्यायचं। तर अशा टाईपनं हे झालेलं आहे आपलं, ह्याला आपण ॲड करून घेऊया, सेव्ह अँड कंटिन्यू करूया। तर याच्यातल्याच गिग बघून आपल्याला गिग बनवायची असतं। आता आपल्याला बाहेर करून काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता। हे बघा याच्यामध्ये, डू यू हॅव हँडल एनी प्रोजेक्ट लाईक PDF टू वर्ड एक्सेल, यस, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनमध्ये तुम्ही टाकू शकता।
यू आर यू अवेलेबल 24/7 असे हे प्रश्न ज्यामध्ये आपण कॉपी करून घेऊया. ऍड अ क्वेश्चन हे आपल्याला बाहेरून घ्यायची आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला नाही द्यायची आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण हे प्रश्न ॲड करायला पाहिजे होते. आपण बाहेरला विचारू शकतो विच काइंड ऑफ वर्क यू वॉन्ट. असं काहीतरी आपण विचारू शकतो, नाही टाकलं तरी चालतं आहे. फ्री टेक्स्टमध्ये ते लिहून देतील आपल्याला, ॲड करून घेऊ आपण. ओके, ते एक प्रश्न आपण ॲड केला, सेवानी कंटिन्यू करूया. हां, अशा पद्धतीनं आता बघा काय म्हणत आहे. आता आपल्याला एक तर व्हिडिओ टाकू शकतो आपण, फोटो चांगल्यात चांगला फोटो टाकायचा, फोटो गुगलवरती जायचा, याच्यामध्ये टाईप करायचा डेटा एंट्री एक्सेल वगैरे काहीतरी एमएस वर्ड आणि इमेजेसमध्ये जायचं. इमेजेसमध्ये गेला हजारो आपल्याला इमेजेस मिळतात. ओके, कुठली पण एखादी चांगली इमेज आपल्याला बघून ज्याला कस्टमर जे अट्रॅक्ट होईल अशा टाईपची आपल्याला इमेज घ्यायची आहे, जशी रंगीबिरंगी अशा टाईपची आपल्याला इमेज घ्यायची आहे. मी ही इमेज जी आहे किंवा दुसरी इमेज एखादी अशी सेव्ह करत आहे. प्युअर वरची आहे ही, तर आपण दुसरी याच्यावरची घेऊ. ठीक आहे, कुठली पण तुम्ही घेऊ शकता. ही एक आहे इमेज, थोडी आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहिजे आहे. याला आपण सेव्ह एज करून टाकूया डेटा एंट्री म्हणून. डेटा एंट्री न्यू सेव्ह करून टाकलेली आहे. आता काय करू आपण, फ्युअरवरती येऊन ब्राउज फोटोवरती जाऊ आणि याच्यामध्ये आपण डेस्कटॉपवरती झालेली असेल किंवा डाउनलोड्समध्ये असेल डेस्कटॉपवरती चेक करून घेऊ. इथे बघा इमेजेस आहे, 2-3 आहे. एक इमेज घेऊन घेऊ आपण कुठली पण. डायमेन्शन जे आहे 550 आणि 370 पाहिजे आहे. तर आपण काय करूया या इमेजला, आता ओपन विथ करूया पेंटमध्ये. आपल्याला डायमेन्शन किती हवा आहे चेक करून घ्या, 550 विड्थ आणि 370 हाईट. रिसाईजमध्ये जायचं, पिक्सलमध्ये जायचं, हॉरिझॉन्टल पाहिजे आपल्याला 550 आणि व्हर्टिकल पाहिजे 370. ओके ओके करून द्यायचं, याला सेव्ह करून द्या. डेटा एंट्री डॅश डॉट PNG आहे. ओके, आणि आता इथे येऊया, इथून आलं तिला ब्राउज करूया. डेटा एंट्री न्यू डेटा एंट्री PNG ही मी घेतलेली आहे, आली आहे. अजून तुम्हाला दुसरं पाहिजे दुसरं पण घेऊन घेऊ. 2-3 इमेज टाकून द्यायचे जेणेकरून कस्टमर फर्स्ट टाईम आपल्याजवळ आला पाहिजे. एक वेळा कस्टमर आला, आपलं काम सुरू झालं की मग आपल्याला कस्टमर अप्रोच होतात. मग त्यांना काम वेळेवर आपण करून दिलं की ऑटोमॅटिकली आपल्याला नवीन कस्टमर मिळतात आणि थोडा वेळ लागेल तुम्हाला पण बरोबर साईजमध्ये सेट आहे. ही आपण घेऊन घेऊ. ओके, अशा तुम्ही टाकू शकता, याच्यामध्ये ऑडिओ टाकू शकता, PDF पण टाकू शकता. सेव्ह कंटिन्यूवर क्लिक करत आहे, अपलोडिंग होत आहे. आता सर्व झालेलं आहे, फक्त आता पब्लिश करायचं राहिलेलं आहे. ओव्हरव्ह्यू केलं, प्राइसिंग केलं, डिस्क्रिप्शन केलं, रिक्वायरमेंट्स झालेले आहे. आता फक्त आपल्याला पब्लिश करायचे गिग. तर पब्लिशवरती मी क्लिक करत आहे, पब्लिश झालेली आहे. यू डिड गिट युअर गिग इज लाईव्ह, तर पब्लिश झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझी गिग. आता मी इथे कॉपी करून घेत आहे, कशी दिसत आहे ते मी हे पेस्ट करत आहे. तर बघा, आय विल परफेक्ट डेटा एंट्री कॉपी पेस्ट PDF टू वर्ड एक्सेल. इथे आपले इमेजेस दिसेल बघा, 1-2 अशा तुम्ही कितीतरी इमेज टाकून द्या इथे, जेणेकरून तुम्हाला जॉब मिळेल.
जे चांगले चांगले ज्यांचं आहे रेटिंग त्यांच्यामधले कंटेंट उचलायचे आहे आणि थोडंफार चेंज करायचे आहे. कॉन्टॅक्ट मी, माझं नाव, माझं युजर नेम इथे आलेलं आहे, फोटो आलेला आहे. ते 2021 पासून बघा आपलं 394 रुपयामध्ये बेसिक स्टँडर्ड 5 आवरचं काम आपण जे आहे 787 मध्ये करत आहे फक्त. आणि प्रीमियममध्ये जी आहे डिस्कस केल्यानंतर 12 तासाचं काम आपण 1573, म्हणजे प्राईस आपली खूपच कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर अप्रोच होऊ शकते. वाय ट्रस्ट मी, फ्रिक्वेन्सली फास्ट सपोर्ट, क्विक टर्न अराउंड, क्वालिटी कस्टमर सपोर्ट, अशा पद्धतीनं आपण बनवलेला आहे. अजून आपल्या मोर सर्व्हिसेस आधी मी बनवलेली, तीसुद्धा तुम्ही बघू शकता, 394 रुपयामध्ये होती फक्त. ओके, तर अशा टाईपनं आपल्याला वर्क करायचं आहे. आपल्याला भरपूर साऱ्या गिग बनवून ठेवून द्यायचे आहे चांगल्या क्वालिटीच्या, आणि नंतर मग आपल्याला जे आहे ऑर्डर मिळणं स्टार्ट होईल. थोडा वेळ लागू शकते, परंतु ऑर्डर मिळणं स्टार्ट होते. नंतर मग आपल्याला पेमेंट वगैरे याच्यातून मिळून जातं, पेमेंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे. अर्निंग तुम्ही इथं बघू शकता, तुमचं इथून विड्रॉ करू शकता. जसं तुमच्या याच्यामध्ये पेमेंट येईल तसं $5 झाले की तुम्ही याच्यामधून पेपल अकाउंट जे असतं ते काढून घ्यायचं. पेपल कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देऊन देईल, आणि त्याच्या थ्रू मग तुम्ही विड्रॉ करू शकता. हे झाली एक गिग. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सिमिलर टाईप, याच्यामध्ये थोडी कॉम्पिटिशन जास्त असते डाटा एंट्रीमध्ये. तसंच आपण जे आहे गुगल ॲड्स कंपेंट सोपं असतं, आणि याचं सर्टिफिकेशन कुठून करायचं. आधी मी तुम्हाला डाटा एंट्रीचं सर्टिफिकेशन मी ऑलरेडी व्हिडिओ बनवतो ऑफ इंडियाच्या साईटवरती. स्किल इंडिया टाका, स्किल इंडिया कोर्सेस याचं असं टाईप करायचं आहे तुम्हाला. हे पहिले ते स्किल इंडिया, स्किल इंडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फ्री कोर्सेस मिळत आहे. सर्वच मॅक्झिमम कोर्सेस फ्री आहे. काही यांचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं हे बघायचं आहे. डाटा एंट्री ऑपरेटर आपण हिंदीचं पाहिलं होतं, डाटा एंट्री ऑपरेटरचा हा फ्री कोर्स करून घ्या, म्हणजे तुम्ही सर्टिफाईड डाटा एंट्री होऊन जाता. इथं क्लिक करून एनरोल करायचं आहे. एनरोल करायसाठी आय डी पासवर्ड, म्हणजे ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला जो आहे इथे दिसत आहे आपल्याला ड्युरेशन किती आहे, 20 आवरचा हा कोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि 9वी 10वी क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे. तेवढं क्वालिफिकेशन नसेल तरी तुम्ही याचा जे आहे याच्यावरून तुम्ही शिकू शकता. आता तुम्ही पार्टनरच्या वेबसाईटवर जाल ओके केल्यानंतर, आता आपण त्या वेबसाईटवर जाऊ स्किल ट्रेनरच्या. तर हा कोर्स आलेला आहे, मॉड्यूल लिस्ट आहे, असेसमेंट आहे याच्यामध्ये, कम्प्लीट कोर्स आहे, मी ऑलरेडी दाखवलेला आहे तुम्हाला. सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही याच्यावरून डाउनलोड करू शकता, याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. एक वेळा तुम्ही कम्प्लीट केलं की तुमचं सर्टिफिकेट बनून जातं. मागच्या वेळेस मी कम्प्लीट केलेलं आहे, माझं सर्टिफिकेटसुद्धा आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवून देत आहे. तर बघा, हे बघा स्किल ट्रेनर आलेला आहे, सर्टिफाईड सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन विशाल कासर, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर हिंदी, मागच्या वेळेस जे मी केलं होतं. ओके, तर अशा टाईपने सर्टिफिकेट येऊन जातं. तरी तुमच्या लक्षात आलं असेल डाटा एंट्रीचा कोर्स कुठून करायचा, लिंक मी तुम्हाला दोन्ही देतो, फ्युअरची पण देतो. तर आता आपण नेक्स्ट फ्युअरमध्ये बघूया. हे मी क्लोज करत आहे डाटा एंट्रीचं. तुम्ही डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता मी तुम्हाला विड्रॉ कसे करायचे पैसे सुद्धा दाखवले, परंतु आता याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे. बॅलन्स आला की तुम्हाला ते सुद्धा मी दाखवून देईल. तर आता आपण डॅशबोर्डवर येऊया. ओके, याच्यामध्ये सध्या मॅसेजेस, ऑर्डर्स, गिग्स आलेले आहे. स्विच टू बाईंगसुद्धा करू शकतो आपण, ऑर्डर बघत आहे आपण इथे. याच्यामध्ये आपण आता आपण हे इतके पाहिले होते मगाशी, फाईंड सर्व्हिसेसमध्ये जाऊया. याच्यामध्ये गुगल ॲड्स, हां बघा, ॲडसेन्स अप्रुवलचं सुद्धा आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही अप्रुवल करून द्या लोकांना ते सुद्धा तुम्हाला. याच्यामध्ये ॲड्स कॅम्पेन, गुगल ॲडवर्ड कॅम्पेन हे तुम्हाला चूज करायचं आहे. आता तुम्ही म्हणत असा मला हेच नाही, मी कसं करू सर, मला हे माहीत नाही. याच्यामध्ये 8168 इतक्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे, म्हणजे बरीचशी कॉम्पिटिशन आता याच्यामध्ये झालेली आहे. तरी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता समोर इथे आता आपल्याला जे आहे गुगल ॲडवर्डचं कंपेनसाठी बघा किती चार्ज करत आहे. 394 रुपये, 12977 रुपये हा चार्ज करत आहे. 787 म्हणजे पॅकेजप्रमाणे आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळे सेलर त्यांची प्राईस बघू शकता.
आता तुम्ही म्हणाल मला काही येत नाही याच्याबद्दल, तर काय करायचं, गुगलमध्ये यायचं, गुगलमध्ये गुगल ॲड्स सर्टिफिकेशन असं टाकायचं, गुगल ॲड्स सर्टिफिकेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्टिफिकेशन आहे. पहिली जी साईट येत आहे गुगलची ग्रो गुगल, हिच्यावरती जायचं, ग्रो गुगलवरती, ग्रो डॉट गुगलवरती जायचं. याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता, याच्यातून थोडं तुम्हाला म्हणजे चांगलंच नॉलेज येऊन जाईल. अंडरस्टँड युअर कस्टमर नीड्स, इम्प्रूव युअर ॲड विथ कस्टमर, हे जे आहे सर्वे कोर्सेस आहे गुगल ट्रेंडिंग. टेस्ट माय साईट, गुगल ॲनालिटिक अकॅडमिक बिगिनर, 4 ते 6 तासाचा हा कोर्स आहे. तर याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कोर्सेस आहे, यूट्यूब बिगिनर, डिजिटल अनब्लॉक्ड, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे कोर्स आहेत, गुगल प्रायमर बिगिनर, अप्लाइड डिजिटल स्किल बिगिनर, सेल डिलिव्हर ऑनलाईन गुगल प्रायमर, बरेचसे आहे. आपण याच्यामध्ये सर्चसुद्धा करू शकतो. फ्री कोर्सेस सर्टिफिकेशन, फ्री सर्टिफिकेशनवाले घ्यायचे आहे तर ते सर्व दाखवतं. आपल्याला बिगिनिंगमध्ये पाहिजे, ड्युरेशन जे आहे 2 ते 10, बस इतके आपल्याला पाहिजे, 20+ अवर्स, हे सर्व याच्यामध्ये येऊन जाईल कोर्सेस. बघा इथे किती सारे कोर्सेस अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व हे कोर्सेस आहे, त्याच्यातून तुम्ही शिकू शकता आणि ॲड कंपेन वगैरे सर्व काही, आणि हे कोर्स तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर मग तुम्ही सेल करू शकता. तुम्ही असे डिफरंट डिफरंट कोर्सेस इथून करू शकता. सर्टिफिकेशन आहे गुगलचं, आधी प्रॅक्टिस करावी लागते, नंतर मग 80% मार्क्सनी हे कोर्स पास करावं लागतं, तेव्हाच आपण पास होत असतो.